हेलो, नेक्स्ट एग्जांपल फाइंड एमपीसी एमपीएस एपीसी एंड एपीएस इफ द एक्सपेंडिचर ईसी ऑफ ए पर्सन विथ इनकम आई इज गिवन एज फर्स्ट एंड सेकंड दिले. फर्स्ट एग्जांपल ईसी इक्वल टू जी एक्सपेंडिचर ईसी इक्वल टू ये दिलेला आहे व्हेन आई इक्वल टू 1000. सेकंड ईसी इक्वल टू ए आई स्क्वेअर प्लस दिस आई वेन आई इक्वल टू 8000. अगदी एक्जाम्पल सोपे असतात. हे एक्झाम्पल बऱ्यापैकी एक एक्झामला अशा टाईपचं एक्झाम्पल असतं. आता सोल्युशन फर्स्ट बघू आपण. आता आपल्याला माहीत आहे एम पी सी आणि एम पी एस आपलं हे पण माहीत आहे, बरोबर आहे ना. एम पी सी प्लस एम पी एस एम पी कॉमन आहे, सी आणि एस एम पी कॉमन असतं. एम पी सी आणि एम पी एस इक्वल टू 1 असतं आणि ए पी सी प्लस ए पी एस इक्वल टू 1 असतो. आता ह्याच्यातलं आपलं काय काढायचं सुरुवातीला मार्जिनल एम पी सी म्हणजे काय, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, आणि एम पी एस म्हणजे काय, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव. ठीक आहे, याचा अर्थ आणि हे काय, ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम आणि ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव. ठीक आहे, आता ह्याच्या दोन्हीच्या ॲडिशन इक्वल टू 1. आता ह्याच्यापैकी एक काढले की आपलं एक काढता येतं. आता हे एम पी सी काढायचं म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, हे काढलं की आपला हे काढता येतं, कारण हे इक्वल टू काय, 1 मायनस ही व्हॅल्यू करायची. ह्याच्यामध्ये हे काढायचं, हे काढताना हे इक्वल टू काय, 1 मायनस हे करायचं, म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू लगेच पटकन मिळतात. आपला अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे, साधा एक्झाम्पल आहे. हां, पहिलं आपलं बघा सोल्युशन ई सी इक्वल टू, याचा अर्थ एक्सपेंडिचर ई सी इक्वल टू 0.003 इंटू आय स्क्वेअर प्लस 0.075 इंटू आय. काय करायचं आपला, मार्जिनल म्हटलं एम पी सी म्हटलं आहे, याचा अर्थ मार्जिनल म्हटले काय करायचं आता, एम पी सी मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, याचा अर्थ मार्जिनल म्हटलं काय करायचं आपला, डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ डी कशाचा ह्याचा डी ई सी विथ रिस्पेक्ट टू काय आय, याचा अर्थ डी ई सी डिवायडेड बाय डी आय, डी ई सी डिवायडेड बाय डी आय, समजलं, इक्वल टू. आता ह्याचं काय आलं, हे कॉन्स्टंट टर्म आहे तशी घेतली बघा, 0.003 घेतलं, 0.003 ठेवलं आणि आय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला, टू आय, टू आय, याचा अर्थ टू ने याला मल्टिप्लाय करू इन टू आय आलं, म्हणजे किती आलं हे 0.00 किती आलं, बेदोनी 6 इन टू आय. समजतंय, डेरिव्हेटिव्ह काढायचं डायरेक्ट, 2 इंटू हे करायचं, इथं 2 आलं ना, डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर 2 आय आला, याचा अर्थ 2 इंटू हे मल्टिप्लाय इंटू आय. नंतर हे कॉन्स्टंट टर्म आयचा डेरिव्हेटिव्ह काय, 1, इथं विथ रिस्पेक्ट टू काय आय, त्यामुळे आयचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 1 प्लस 0.075 झाला डेरिव्हेटिव्ह. एम पी सी काढला आपण. आता इथं आय आहे, वेन आय इक्वल टू दिलं आपल्या इथं, वेन आय इक्वल टू 1000 काढलेचं, वेन आय इक्वल टू काय आलं, 1000. देअरफोर एम पी सी इक्वल टू, देअरफोर एम पी सी इक्वल टू काय आलं मग, 0.006 इंटू 1000 प्लस 0.075. हां, आता हजारनं मल्टिप्लाय करायचं, याचा अर्थ किती, हे समजा हे 6 आहे, हे 1, 2, 3, 0 1, 2, 3, 0 आता किती, 1, 2, 3 इथं पॉईंट आला, म्हणजे 6.00 आलं प्लस 0.075. समजलं का, मागच्या झिरोला काय लिहायची काय गरज नाही, कारण आपलं इथं सगळं 6 आहे. ठीक आहे, इथं पाठीमागे 0 आहेत, त्यामुळं इथं 0 येणार, सगळं आहे तर संख्या येणार, फक्त 0 ह्याच्या पुढं काय करायचं आपला, 3 द्यायचं, 1000 मल्टिप्लाय करतो म्हणून 3 गेल्या, 3 गेले की पॉईंट 1, 2, 3 मोजा, 1, 2, 3 म्हणजे किती आलं, 6. आता 6 पॉईंट, आता पॉईंट खाली पॉईंट आला, इथं काय आलं बघा, ॲडिशन दोन्हीची काय आली, 6 हे 0, 0, 0, याचा अर्थ मग काय आलं, इथं दॅट इज इक्वल टू 6, इथं काय 0 आहे, याचा अर्थ 6.075 हे आलं एम पी सी. काय आलं हे एम पी सी, आलं का लक्षात, 6.01 आता पॉईंट हे बघा, मल्टिप्लाय किती आलं हे, 0 आहे ना, 0, 0, 6 आहे, 0. ठीक आहे, आता किती आलं हे, 6 नंतर 3, 0 1, 2, 3, 0 आता पॉईंट 1, 2, 3 1, 2, 3 इथं 6 आला प्लस 0.075.
ठीक आहे, दॅट इज इक्वल टू, आता पॉईंट खाली पॉईंट घ्या, 0 0 0 आलं, हे 0 पॉईंट काय आलं, 0 75, म्हणजे किती आलं हे 75, 7 0 आणि 6, मग तेच आलं आपलं 6.0 75, 6.0. पण ते एक्झाम्पल बरोबर आहे का, सॉरी आपल्या एक्झाम्पलमध्ये इथं आणखी इथं पॉईंट आहे, सॉरी इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे, त्यामुळे असा नंतर इथं काय आलं बघा तुमचं, इथं पण पॉईंट येईल, ठीक आहे, इथं पॉईंट आला, परत इथं पॉईंट आला, आता किती होतं बघा, हां आता इथं किती आलं, 6 8 3 0, 6 आणि हे 3 0, म्हणजे आता 1 2 3 4 आलं, 1 2 3 4, म्हणजे इथं पॉईंट आला, आणि प्लस 0.0 75. आता पॉईंट खाली पॉईंट घ्या, म्हणजे किती आला, आता हे पॉईंट खाली पॉईंट, म्हणजे इथं 0 ही पॉईंट आला, पॉईंट पॉईंट तर 6 आहे, नंतर पुढे सगळे 0 आहे, तर 6 आणि 75, 0.675. एकाखाली एक मांडणी करा आणि साधी बेरीज करा, इथं आलं हे MPC, काय आलं हे MPC. आता MPC काढल्यानंतर काय करायचं आपला, MPC काढल्यानंतर MPS काढू शकतो, वी नो दॅट MPC प्लस MPS इक्वल टू 1, देअरफोर MPS इक्वल टू 1 मायनस MPC, दॅट इज इक्वल टू 1 मायनस ही MPC ची व्हॅल्यू काय आली, 0.675, वजा बाय करा 1 पॉईंट, ह्याचा अर्थ पूर्णांक आहे 0 0 0, इथं 0 पॉईंट किती आलं, 675, मायनस करा किती आलं, 5 आणि 5 10, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 7 आणि 1 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 7 आणि 1 0, किती आलं 0.325. हे झालं MPS, काय झालं हे MPS आलं. दोन व्हॅल्यू मिळाले का आपला, MPC मिळालं आणि MPS मिळालं. आता मी इथं लिहितो काय आलं ते, MPC इक्वल टू किती आलं आपलं, 0.675, नंतर MPS आलेलं आपलं 0.325. ठीक आहे, हा पार्ट लक्षात आला. आता दुसरा पार्ट आपला, आपल्या ह्या दोन व्हॅल्यू काढल्या, MPC आणि MPS काढला, आता APC आणि APS काढायचं आहे. ठीक आहे, आता इथं पण काय करतं, APS साठी आता EC इक्वल टू काय आपला, EC इक्वल टू 0.0003 आणि इंटू I² प्लस 0.075 इंटू I. एक्झाम्पल थोडं व्यवस्थित लिहा, डॉट किती येते, 0 किती येते बघा. हां आता इथं काय ॲव्हरेज काढायचं आहे, याचा अर्थ APC इक्वल टू ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, याचा अर्थ काय असतो, ॲव्हरेज काढायचं म्हणलं की डिवायडेड बाय I. इथं आय म्हणून आय घेतलं आपण, इथं एक्स असतं तर इथं आपण एक्स घेतलं असतं, EC upon I. याचा अर्थ काय होणार, आता हे प्रत्ये समजा हे 0.0003 इंटू I² प्लस 0.075 I डिवायडेड बाय हे I झालं, डिवाइड बाय I. तर प्रत्येक टर्मला काय करा, आय ने डिवाइड करा, सेपरेट टर्म करा, याचा अर्थ ह्याला टर्म करा, ह्याला सेपरेट करा, म्हणजे किती आलं, हे आय हिटला, एक आय गेला, म्हणजे किती राहिलं, 0.0003 I राहिलं. ठीक आहे, I राहिलं प्लस हे आय काय झालं, कॅन्सल, 0.075, सेपरेट टर्म करायची आणि आय कॅन्सल होईल, इथला आय कॅन्सल झाला, आय कॅन्सल झाला. आता काय, वेन आय इक्वल टू, आता आयची व्हॅल्यू पुट करा, आय इक्वल टू काय दे 1000, देअरफोर APC इक्वल टू 0.0003 इंटू 1000 प्लस 0.075. अगदी सोपं आहे. आता इथं 3 आहे, किती आलं 3, 1 3 0, 1 2 3, 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे किती आलं इथं 0 0 पॉईंट, हे प्लस 0.075, दॅट इज इक्वल टू, आता 0 खाली 0 आलं, म्हणजे 0 पॉईंट, इथं 3 आलं आणि 75, किती आलं हे APC आलं. तुम्ही एकाखाली एक मांडणी करून बेरीज व्यवस्थित करा, पॉईंट समजत नसेल डायरेक्ट करताना, तर एकाखाली एक पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे, पॉईंटच्या राईटचे पॉईंटच्या लेफ्टचे सगळे त्या खाली नंबर फक्त आणायचे आणि बेरीज करायची. ठीक आहे, आता हे APC झालं. आता काय आपलं माहिती आहे, वी नो दॅट काय, APC प्लस APS इक्वल टू 1, अगदी सोपं आहे. APC ह्याची ॲडिशन 1 असते, ह्याची ॲडिशन 1 असते. आता APC काढलं, आपण APS काढायचं आहे, देअरफोर
therefore APS equal to 1 minus APC, 1 minus APC, APC, 1 minus APC किते 0.3 से 75, अता इतो साइड ला करा, किते आला 1.000, अनि इतो minus 0.3 किते आला 3 से 75, किते आला बगा 5 न 5, 10 चलेक, 7 न 8, 8 न 2, 10 चलेक, 3 न 4, 4 न 6, 10, किते आला, that is equal to 0.625, इस आला APS, झालं ए पी एस झालं तुम्हाला एम पी सी एम पी एस झालं आणि आता काय खाली ए पी सी आणि ए पी एस ए पी सी किती झालं ए पी सी 0.375 आणि इकडं 0.625 हे झालं तुमचं टार्गेट एम पी सी एम पी एस ए पी सी आणि ए पी एस इतकं सोपं एक्झाम्पल आहे जे तुम्ही सहजपणे सोडू शकता काही तिचं डोकं चालायचं कारण नाही ठीक आहे तुम्हाला आता असंच तुम्हाला हे सेकंड होमवर्क करता येईल येईल का करता करता येईल का अगदी सोपं आहे ठीक आहे ना त्यातलं आपण काय समजा ट्राय करून बघू तुमचं तुम्हाला होमवर्क करायला काय अडचण नाही ठीक आहे आता होमवर्क बघा काय याच्यामध्ये सेकंड होमवर्क ई सी इक्वल टू हे समजा आपण हे ह्यालाच म्हणू आपण सोल्युशन ठीक आहे हेच घेऊ आपण ह्याला येतं डायरेक्ट लिहितो तुम्हाला आता डायरेक्ट काय काय कंडिशन सांगत होतो डी सी म्हणजे थोडक्यात एम पी सी म्हणू आपण ह्याला हे गिव्हन आहे मी आता काय आलं हे एम पी सी इक्वल टू एम पी सी एकाच मार्जिनल म्हणल्यानंतर काय करतो आपण डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ डी ई सी अपॉन डी आय हां याचा अर्थ इथं टू इंटू हे इंटू आय एन आर ठीक आहे ह्याचं कॉन्स्टंट टर्म आहे तसं आय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू आय याचा अर्थ टू आय म्हणजे टू ने ह्याला मल्टिप्लाय करा मी किती आला हे 0.1234 आहेत 1, 2, 3, 4 आणि बेदोनी 4 इंटू आय ठीक आहे आणि प्लस किती आहे प्लस हे कॉन्स्टंट टर्म 0.008 आणि आयचा डेरिव्हेटिव्ह 1 संपलं आता फेन आय इक्वल टू किती आहे बघा फेन आय इक्वल टू 8000 therefore MPC equal to हाँ किती आलं बघा हे 0.00004 into 8000 plus 0.008 अगदी सोपं आहे हां आता काय हे अगोदर 3 0 आहेत असेल आणि 8 ने मल्टिप्लाय करा 1, 2, 3 8 चा काय केला 3 0 म्हणले आपण आहे तशा आता 8 ने मल्टिप्लाय करा 8 चौक किती 32 8 चौक 32 आहे परत 800 येणार फक्त पाठीमागे सगळे 0 येणार आता काउंट करा 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4 आणि 5 इथं आला याचा अर्थ 0. प्लस 0.008 आता याच्याखाली ॲडिशन करून घ्या मग पॉईंट खाली पॉईंट आला समजा इथं पॉईंट हे आपण समजा इथं लिहिलं 0.008 लिहिलं आहे काय आहे तसं काय होणार आता इथं हे ॲडिशन करताना काय होणार हे 0 बघा ॲडिशन करताना हे 0 हे 0 हे काय होणार आहे 8 नंतर हे 2 नंतर हे 3 पॉईंट आणि 0 संपलं हे काय झालं एम पी सी झालं हे काय झालं एम पी सी आता काय करायचं आपला एम पी सी झालं तर एम पी एस काढायचं आहे वी नो दॅट एम पी सी प्लस एम पी एस इक्वल टू 1 देअरफोर एम पी एस इक्वल टू 1 मायनस एम पी सी तीच फक्त व्हॅल्यू वनमधनं मायनस करायची आलेली व्हॅल्यू वनमधनं मायनस केली की आपलं एम पी एस मिळते म्हणजे काय होईल 1 - 0.3280 दॅट इज इक्वल इथे साईडला करा 1.00000 किती आहेत 1, 2, 3, 5 किती मायनस किती 0.32800 किती आलं हे 0 8 आणि 2 10 चाल 1 2 आणि 1 3 3 आणि 7 10 चाल 1 3 आणि 1 4 चार आणि 6 10 चाल 1 0 म्हणजे किती आलं 0.07200 हे काय झालं एम पी एस आलं काय झालं हे एम पी एस आलं समजलं अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे खूप सोपं एक्झाम्पल आहे फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं मल्टिप्लिकेशन करताना चुकायचं नाही हे झालं एम पी सी आणि एम पी एस आता ए पी सी आणि ए पी एस आता हे म्हणजे ॲव्हरेज फक्त हेच काय करायचं आपला ॲव्हरेज काढायचं आहे काय करायचं आपल्याला इथं
ऐवरेज फक्त काढायचा आहे. आता ऐवरेज काढताना काय होणार आपलं इथं ए पी सी इक्वल टू याचा अर्थ ई सी अपॉन आय. ह्याला आपण काय करू, आपण याला ई सी अपॉन आय ह्याला डिवाइडेड बाय, समजा आपण आय केलं, ह्याला डिवाइड बाय आय केलं आहे की नाही, ह्याला डिवाइड बाय काय केलं समजा आय केलं, तरी काय होणार प्रत्येक सेपरेट टर्मला आय डिवाइड करा, ह्यातला एक आय गेला एक आय राहिला, म्हणजे काय राहिलं 0.00002 इंटू आय आणि प्लस हिथला आय, हिथला आय कॅन्सल झाला म्हणजे 0.008008. ठीक आहे. आता व्हेन आय इक्वल टू 8000, आय इक्वल टू 8000, ठीक आहे, याचा अर्थ किती आला मध्ये इथं 0.00002 आणि 8000 प्लस 0.008. आता हे तीन झिरो एकदम मांडून घेऊ आपण, दोन तीन, आता आठ नंबर मल्टिप्लाय आठ दोन्ही 16 संपलं, व एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच इथं आला 0. प्लस 0.008. आता इथं समजा 0. किती आहे 0.008 आहे, मी किती आली बिरजी ॲडिशन दोन्हीची, हे झिरोला झिरो, झिरोला झिरो, हे 8610. झालं, मी किती आलं हे ए पी सी आलं, काय आलं हे ए पी सी आलं. आता ए पी एस काढायचं आहे, वी नो दॅट ए पी सी प्लस ए पी एस इक्वल टू 1, देअरफोर ए पी एस इक्वल टू 1 मायनस ए पी सी, दॅट इज इक्वल टू 1 मायनस 0.16800. 1 मायनस करा, काय करा 1 ते मायनस करा, मी किती आलं 0.832 येणार, किती येणार 0.832 हे झालं ए पी एस, काय झालं ए पी एस. एवढं सिम्पल एक्झाम्पल आहेत, होमवर्क तुम्हाला सांगितलं पण आपण सोडवलं ते, ठीक आहे, समजलं का आहे. एम पी सी, एम पी एस, ए पी सी आणि ए पी एस, ओके, इथं आपला टॉपिक हा संपलेला आहे. नो कम्प्लीट दिस टॉपिक.